आदरणीय पालक आणि माझे प्रिय विद्यार्थी नमस्कार. आम्ही चित्र वाचतो या पाठामध्ये चित्र बघून आपण छान छान वाक्य तयार केली. तुम्ही सर्वांनी खूप सारी वाक्य बनवली. आता हे सहज वाक्य तयार करता करता मला हे चित्र बघून एक छानशी गोष्ट सुचली. ती गोष्ट मी तुम्हाला ऐकवते. प्रशांत शाळेत शेवटच्या तासिकेला बसलेला होता. तसं पाहिलं तर त्याचं तासिकेकडे टीचर काय शिकवत आहेत, मॅडम काय शिकवतात याकडे लक्षच नव्हतं. कारणही तसंच होतं, कारण आज त्याचे आई बाबा त्याला बागेत फिरायला घेऊन जाणार होते. असा विचार करत करतच शाळा सुटली. प्रशांतने पटकन दप्तर घेतलं आणि पळत पळत रिक्षेजवळ गेला, लवकर घरी आला. त्याने घरी आल्याबरोबर तयारी केली आणि मम्मी म्हणाला, ए मम्मी लवकर कर ना, पप्पा येऊन जातील, आज आपल्याला बागेत फिरायला जायचंय, तू विसरली तर नाही ना. मम्मी म्हणाली, नाही बाळा, आज तुला घेऊन जाणार. आणि प्रशांत खूप आनंदी होता, कारण खूप दिवसापासून तो आईबाबांच्या मागे लागला होता की आपल्याला बागेत जायचंय, पण आईबाबांना वेळ नसल्यामुळे त्याला घेऊन जात नव्हते. पण आज त्याच्यासाठी तो आनंदाचा दिवस उजाडला होता. बाबा आले, बाबांनी चहा घेतला आणि तयारी करून ते बागेत जायला निघाले. प्रशांत तयारी करून मस्तपैकी छानसा त्यांच्या फोर व्हीलर मोठ्या गाडीत बसला आणि ते बागेत निघाले. तशी पाहिली तर त्यांच्या शहरातली ती बाग अतिशय नावाजलेली बाग. बागेमध्ये खूप सारी झाडं, फुलझाडं, मुलांना खेळायला खेळणी, तिथं खायला खाऊ, अशा अनेक गोष्टी त्या बागेत बघण्यासारख्या होत्या, खेळण्यासारख्याही होत्या. प्रशांत गेला, त्याला खूप आनंद, त्याला काय करू काय नाही करू असं झालं होतं. तो बागेत सहज फिरत होता. कोणी फुटाणे खात होतं, कोणी चणे खात होतं, कोणी शेंगदाणे खात होतं, कोणी कुल्फी घेऊन खात होतं, कोणी भेळ खात होतं, कोणी पाणीपुरी खात होतं त्या ठिकाणी घेऊन. सर्वजण मजा करत होते. कोणी झाडाखाली बसलं होतं, मुलं आईबाबांसोबत जेवण करत होते, आजीबाबा इथे बागेतल्या बाकांवर बसून छानपैकी गप्प्यांमध्ये रंगलेले होते. सर्व काही आनंदी आनंद. प्रशांतला खूप आनंद होत होता. पाण्याच्या कारंजा त्या ठिकाणी बागेमध्ये खूप सुंदर दिसत होत्या आणि संध्याकाळच्या झुंजूर उंजूर वातावरण आता त्या बागेतलं दृश्य अधिकच खुलून दिसत होतं. लाईटांनी सर्व बाग छानपैकी चमकून उठत होती. प्रशांत सहज फिरत होता. फिरता फिरता तो बघत होता की लोक जे खात होते, वेपर्स खात होते, कुरकुरे खात होते, कोणी शेंगदाणे खात होते, फुटाणे खात होते, पण सर्व खाऊन ती कागद बागेतच फेकत होते. तो सर्व बघत होता. आणि आजच शाळेतल्या दुसऱ्या तासिकेला त्याच्या मॅडमांनी त्यांना शिकवलेले त्याला आठवले की सार्वजनिक ठिकाणी जर आपण फिरायला जात असणार तर त्या जागांची आपण स्वच्छता ठेवली पाहिजे, त्या ठिकाणांची स्वच्छता ठेवली पाहिजे आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे मॅडमांनी त्याला जे सांगितलं ते आठवलं. मग त्याने स्वतःशीच विचार केला की आपण या देशाचे नागरिक आहोत, मग आपण आपल्या देशासाठी मदत नको का करायला? आपणही जर आपल्या हातातलं असं फेकून दिलं तर सर्वच जण तसं करतील. त्याने त्या ठिकाणी एक कागद उचलायला सुरुवात केली. एक कागद उचलला, दोन कागद उचलला, सर्व कचरा तो त्या ठिकाणी वेचू लागला. त्याच्या आईबाबांचं त्याच्याकडे लक्ष गेलं. अरे प्रशांत काय करतोय, खेळायचं सोडून कागद उचलतोय, हे काय करतोय? त्याच्या आईबाबांच्या काही लक्षात येईना. हळूहळू तो ते हातात कागद पूर्ण फुल भरले आणि कचरापेटीत ते कागद टाकायला आला. सर्वजण बागेतले मजा करत होते, फिरत होते आणि प्रशांत मात्र त्या ठिकाणी कचरा उचलत होता. हळूहळू त्या ठिकाणी त्याने बराचसा कचरा वेचला. त्याची ही गंमत त्याचे आईबाबा बघत होते. त्यांच्या लक्षात आलं की प्रशांत कचरा उचलून कचरापेटीत टाकतोय, बागेची स्वच्छता करत आहे. आणि एक गृहस्थ त्या ठिकाणी बाकावर बसले होते, ते हे सर्व बघत होते. आणि त्यांनी हे सर्व जेव्हा प्रशांत ही कामं करत होता ते त्यांच्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ करत होते. त्या ठिकाणी बागेतले जे कर्मचारी बाहेर होते ते त्या थोड्या वेळाने त्या ठिकाणी ते आले. पोलीसही त्या ठिकाणी त्यांनी बघितलं की एक मुलगा या ठिकाणी बागेची सफाई करतोय. प्रशांतला बघता बघता आजूबाजू फिरणाऱ्या सर्व लोकांना त्यांची लाज वाटू लागली. ते सुद्धा त्याला कचरा उचलून त्या ठिकाणी टाकण्यात मदत करू लागली. उपस्थित सर्वांना प्रशांतच्या या कार्याचे खूप कौतुक वाटले. त्याच्या आईबाबांनाही खूप आनंद झाला. तेथील उपस्थित पोलिसांनी, त्या कर्मचाऱ्यांनी प्रशांतला बक्षीस तर दिले, पण त्या गृहस्थांनी त्याचा जो व्हिडिओ केला होता तो व्हिडिओ त्यांनी यूट्यूबला टाकला आणि क्षणातच 2-1 दिवसातच त्या व्हिडिओला
खूप लाखो लोकांनी त्याला लाईक केले आणि प्रशांतच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक झाले आणि प्रशांतला शाळेत तर बक्षीस मिळालेच पण शहरातही त्याचा विशेष गौरव करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करणं हे आपलं एक राष्ट्रीय कर्तव्य आहे हे प्रशांतने सर्वांना शिकवून दिले होते. बघा, चित्र बघता बघता मला सहज ही गोष्ट सुचली आणि मी तुम्हाला ती सांगितली. मग चला, तुम्ही पण याच्यावर एखादी छानशी गोष्ट तयार करा आणि ऐकवा.